बीएससी मायक्रोबायोलॉजी किंवा एमएससी मायक्रोबायोलॉजी कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पडणारा व्हेरी कॉमन क्वेश्चन असा आहे की मी आता जॉब कुठं करू. जॉबची ऑपॉर्च्युनिटी भरपूर असतात, पण तरीसुद्धा मोस्ट ऑफ द स्टुडंट्स प्रेफर वर्किंग इन इंडस्ट्रीज, आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोस्ट ऑफ द स्टुडंट्स प्रेफर वर्किंग इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री, ज्यालाच फार्मा इंडस्ट्री असं पण म्हणतात. ह्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जॉब लागला की फार्मा इंडस्ट्रीमध्ये नेमकं आपलं काय काम असतं, आपल्याला कुठल्या कुठल्या ड्युटीज असाईन केलेल्या असतात, ह्याचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर मी मृदुला, मृदुलाज मायक्रोबायोलॉजी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 अगदी मनापासून स्वागत आहे. गेल्या एक दोन व्हिडिओपासून आपण मायक्रोबायोलॉजिस्टला करिअर ऑप्शन्स काय आहेत ह्याच्याबद्दल डिस्कशन करतो. तर बीएससी मायक्रोबायोलॉजीनंतर आपण कुठल्या कुठल्या सब्जेक्टमध्ये एमएससी करू शकतो, किंवा बीएससी मायक्रोबायोलॉजीनंतर कुठले शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकतो, ह्या सगळ्याचं डिस्कशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं आहे. आणि त्याची लिंक मी तुम्हाला वर आय बटन तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यावर त्याची लिंक दिलेली आहे. आज आपण असं बघतो आहे की आपल्याला जॉब सपोज फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये एखादा मिळाला तर तिथं आपल्याला नेमक्या कुठल्या कुठल्या ड्युटीज असाईन्ड असतात, किंवा तिथं आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचं वर्क करायला लागतं ह्याचं डिस्कशन आपण इथं करतो आहे. तर जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळतो आहे त्यावेळी आपली पोस्ट ही काय असते, तर मायक्रोबायोलॉजिस्टची पोस्ट आहे इन आयदर क्यू ए डिपार्टमेंट ऑर क्यू सी डिपार्टमेंट, क्वालिटी अश्युरन्स किंवा क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून तुम्हाला पोस्ट मिळते. व्हेरी बेसिक थिंग बिफोर दॅट इज फार्मा इंडस्ट्री किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय कशा कशाचं प्रोडक्शन करतात. नो, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला अर्थात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा शॉर्ट फॉर्म आहे फार्मा इंडस्ट्री. प्रत्येक वेळी तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणण्याची काही गरज नाही. फार्मा इंडस्ट्रीमध्ये जे प्रोडक्ट तयार होतात दे दोज प्रोडक्ट्स फॉल इन टू टू कॅटेगरीज, स्टराईल फार्मास्युटिकल प्रोडक्ट आणि नॉन स्टराईल फार्मास्युटिकल प्रोडक्ट. स्टराईल फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट येतात, एक तर इंजेक्टेबल प्रोडक्ट्स किंवा आयड्रॉप्स किंवा ऑप्थाल्मिक प्रिपरेशन. ऑप्थाल्मिक मीन्स जे प्रोडक्ट डोळ्यासाठी आपण वापरतो त्याला ऑप्थाल्मिक प्रिपरेशन म्हणतात. आणि इंजेक्टेबल प्रिपरेशन कशाला म्हणायचे, दोज प्रोडक्ट्स विच आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द बॉडी दे आर कॉल्ड एज इंजेक्टेबल प्रिपरेशन. वन मोर टाईप ऑफ प्रोडक्ट इज क्रीम्स, जेल्स, लोशन्स, दोज आर ॲप्लाईड टू द डीप वुंड्स ऑर इंटरनली ॲप्लाईड ड्युरिंग सर्जरी, दे आर ऑल्सो कॅटेगराइज्ड अंडर स्टराईल प्रोडक्ट्स. आणि नॉन स्टराईल प्रोडक्टच्या कॅटेगरीमध्ये कोणकोण येतात, सपोज कॅप्सूल आहे, टॅबलेट्स आहेत, ओरल सिरप आहे, किंवा एक्सटर्नली ॲप्लाईड क्रीम्स आहेत, जेल्स आहेत, लोशन्स आहेत, दोज कम अंडर नॉन स्टराईल फार्मास्युटिकल प्रोडक्ट. त्यामुळं इंडस्ट्रीमध्ये तयार होणारे प्रोडक्ट हे दोन प्रकारचे असतात, आयदर स्टराईल ऑर नॉन स्टराईल. आता आपल्याला मायक्रोबायोलॉजीला तिथं काय काय जॉब असाईन केलेले असतात ह्याच्याबद्दल आपण बोलतो आहे. द व्हेरी फर्स्ट जॉब विच इज असाईन टू द मायक्रोबायोलॉजिस्ट इज द चेकिंग ऑफ रॉ मटेरियल्स. इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट तयार करण्यासाठी जे जे रॉ मटेरियल्स येतात त्या रॉ मटेरियलची क्वालिटी आपण चेक करायची असते. नो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्वालिटी हियर? हियर क्वालिटी मीन्स मायक्रोबायोलॉजिकल क्वालिटी. आता मायक्रोबायोलॉजिकल क्वालिटी बघायची म्हणजे काय बघायचं, तर आपण दोन गोष्टी चेक करायच्या असतात नेहमीच. फर्स्ट वी हॅव टू चेक द टोटल व्हायबल काउंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन दॅट रॉ मटेरियल. मग टोटल व्हायबल काउंट म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑर्गॅनिझम, ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन असं म्हणतो. तर ते बघण्यासाठी आपण नॉर्मल SPC करतो किंवा SVC करतो, स्टँडर्ड प्लेट काउंट ऑर स्टँडर्ड व्हायबल काउंट. अशा मेथडनं आपण टोटल नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स किती आहेत त्या रॉ मटेरियलमध्ये पर ग्रॅम म्हणा किंवा पर ML हे डिटेक्ट करावं लागतं. इन अडिशन द रॉ मटेरियल्स आर ऑल्सो चेक्ड फॉर प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक पॅथोजन्स. आता स्पेसिफिक पॅथोजन म्हणजे कुठले पॅथोजन आपण चेक करायचे असतात, तर आपलं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये ते कुठल्या आपल्या ऑर्गनला हार्म करू शकतं त्या पॅथोजनचं डिटेक्शन फक्त आपण करायचं. सिम्पल एक्झाम्पल देते, समजा आपलं प्रोडक्ट हे स्किन प्रोडक्ट आहे, आपण एखादी क्रीम तयार करतो आहे की जी आपण स्किनवर ॲप्लाय करणार आहे, तर दॅट प्रोडक्ट आपल्या प्रोडक्टमध्ये किंवा रॉ मटेरियलमध्ये स्किनला ॲफेक्ट करणारा कुठलाही पॅथोजन असता कामा नये, कारण आपलं प्रोडक्ट हे आपण स्किनवर ॲप्लाय करतो. मग त्यानुसार त्या टेस्ट डिझाईन केलेल्या असतात आणि त्यानुसार आपल्याला टेस्ट कराव्या लागतात. रॉ मटेरियल चेकिंगनंतर सेकंड ड्युटी असते त्या मायक्रोबायोलॉजिस्टची इज द चेकिंग ऑफ वॉटर क्वालिटी. तुमच्या कुठलाही टाईपचा प्रोडक्ट असो त्याच्यामध्ये वॉटर हे वापरावंच लागतं आहे, तर वॉटरमध्ये सुद्धा टोटल मायक्रोबियल काउंट किती आहे आणि वॉटरचे मध्ये कुठले कुठले पॅथोजन्स प्रेझेंट आहेत
ही त्याची मायक्रोबायोलॉजिकल क्वालिटी आपल्याला चेक करावी लागते. थर्ड पॉईंट इज चेकिंग ऑफ एअर क्वालिटी. एअर तिथे सपन जे काही एन्व्हायरमेंट आहे किंवा एअर आहे त्याच्या त्याचासुद्धा आपल्याला टोटल काउंट घ्यावा लागतो आहे, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा जनरली एअरमधला टोटल काउंट घेतात, त्याला एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग असं म्हणतात. एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग करण्यासाठी व्हेरी सिम्पल मेथड कशी करतात, सिम्पली पेट्री प्लेट ओपन करून वेगवेगळ्या पॉईंटला ठेवतात आणि टोटल काउंट किती आहे तो बघायचा. काही इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिक एअर सॅम्पलर केल्या, त्याला सीव डिव्हाइस किंवा बीड बबलर डिव्हाइस अशी स्पेसिफिक डिव्हाइस वापरून एअरचं सॅम्पलिंग करतात आणि एअरमधला मायक्रोबियल काउंट किती आहे हे कॅल्क्युलेट करतात. नो इट इज अबाउट द मायक्रोबायोलॉजिकल क्वालिटी ऑफ एअर. नो वन मोर थिंग विच हॅज विच इज द ड्युटी ऑफ दॅट मायक्रोबायोलॉजिस्ट इज द चेकिंग ऑफ द फिनिश्ड प्रोडक्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट? कुठल्याही कंटेनरला जेव्हा तुम्ही प्रोडक्ट त्याच्यामध्ये भरून त्याला कॅप लावली की त्याला फिनिश्ड प्रोडक्ट असं म्हणायचं किंवा त्याला फायनल प्रोडक्ट असं म्हणायचं. दॅट फायनल प्रोडक्ट इज ऑल्सो चेक्ड फॉर इट्स मायक्रोबायोलॉजिकल क्वालिटी. फॉर एक्झाम्पल पुन्हा दोन गोष्टी, टोटल काउंट बघा आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक पॅथोजेन्स आहेत का हे चेक करा. वन मोर थिंग, तुमचं प्रोडक्ट हे जर स्टराईल असेल तर त्याच्यामध्ये एकही ऑर्गॅनिझम अलाउड असत नाही, पॅथोजेन असण्या नसण्याचा काही प्रश्नच नाही कारण तुमचं प्रोडक्ट स्टराईल आहे. दॅट प्रोडक्ट इज डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द बॉडी. त्यामुळे इफ यू आर वर्किंग ऑर हँडलिंग द स्टराईल फार्मास्युटिकल प्रोडक्ट तर त्यावेळी तुम्ही त्याची स्टरिलिटी टेस्ट करायला लागते. स्टरिलिटी टेस्ट मीन्स त्या प्रोडक्टमध्ये एकही ऑर्गॅनिझम प्रेझेंट असता कामा नये. दॅट इज डिटेक्टेड बाय द स्टरिलिटी टेस्ट. तुमचा प्रोडक्ट हा जर नॉन स्टराईल फार्मास्युटिकल प्रोडक्ट असेल तर त्याच्यामध्ये एक लिमिट असते, त्या लिमिटपर्यंत तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमचा नंबर अलाउड आहे किंवा जसं काही तो डिझाईन केली असतील टेस्ट त्याप्रमाणे तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन करू शकता. ह्या सगळ्या टेस्ट हे SOP प्रमाणे करायला लागतात. SOP मीन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. मग ही जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे इट इज डिसायडेड बाय दॅट पर्टिक्युलर इंडस्ट्री. जी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जॉब करता त्या इंडस्ट्रीच्या ज्या काही हायर अथॉरिटीज असतात ते SOP तयार करतात आणि त्या SOP प्रमाणे तुम्ही टेस्ट करायचे असतात. इन ॲडिशन द जनरल इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द टेस्ट इज गिव्हन इन इंडियन फार्माकोपिया. त्यामुळे इंडियन फार्माकोपिया हा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असतो आहे तो रेफर करूनसुद्धा ह्या सगळ्या टेस्ट कशा करायच्या ह्याची आपल्याला एक आयडिया येत असते. इन ॲडिशन मायक्रोबायोलॉजिस्टला आणि एक काम करायला लागतं आहे, दॅट इज IPQA. व्हॉट इज द मिनिंग ऑफ IPQA? IPQA मीन्स इन प्रोसेस क्वालिटी अश्युरन्स. मीन्स पूर्ण थ्रूआउट द प्रोडक्शन प्रोसेस किंवा प्रोडक्शन पिरियडमध्ये त्या प्रोडक्शन एरियामध्ये सुद्धा मायक्रोबायोलॉजिकल क्वालिटी कशी मेंटेन होईल हे त्या मायक्रोबायोलॉजिस्टला वॉच ठेवावा लागतो. तर ह्या सगळ्या ड्युटी असतात. इन ॲडिशन डॉक्युमेंटेशन आहे, प्रॉपर तुम्हाला सगळ्या रिझल्टचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं आहे. बट द मेन ड्युटी ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट इज द चेकिंग ऑफ द मायक्रोबायोलॉजिकल क्वालिटी ऑफ ऑल द मटेरियल्स. इन ॲडिशन पॅकिंग मटेरियल जे येत असतात इंडस्ट्रीमध्ये त्या पॅकिंग मटेरियलची सुद्धा मायक्रोबायोलॉजिकल क्वालिटी अधूनमधून चेक करावी लागते. तर मायक्रोबायोलॉजिस्टला हे जनरली जॉब्स असाईन केलेले असतात. मेनी टाईम्स वन थिंग आय वॉन्ट टू ॲड की जनरली बॉईज जे आहेत ते इंडस्ट्रीमधले जॉब प्रेफर करतात मुलींच्यापेक्षा जास्त, कारण इंडस्ट्रीमध्ये बरेच वेळेला शिफ्ट्समध्ये काम करावं लागतं, नाईट शिफ्ट असतात आणि मुलींना तेवढं टॉलरेट होत नाही किंवा झेपत नाही. त्यामुळं मुली जनरली फार्मा इंडस्ट्रीकडे जास्त न वळता फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जास्त हे बॉईज असतात. तर इन जनरल तुम्हाला आउटलाईन सांगितली की फार्मा इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय काय काम करावं लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. ओके, दिस इज इनफ फॉर टुडे.